आता मॅडम तुम्हाला शिकवणार आहे, हा कोर्स होणार आहे फूड टेक्नॉलॉजी, कधीही न मरणारा सेक्टर, यामध्ये तुम्हाला करिअर उद्योजक करायला हरकत नाही. सेकंड आहे पीटी. पीटी मीन्स एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट सेक्टर. आणि थर्ड सेक्टर आहे एम टी. एम टी मीन्स मीडिया टेक्नॉलॉजी. तुम्हाला माहिती की आता आपण सगळ्या गोष्टी ज्या काही येतात त्या मीडियावर. उद्योजकतेमध्ये दोन प्रकार असतात, एक आहे एंटरप्रेन्योर, दुसरा आहे एंटरप्रेन्योर. आता आपण उद्योगामध्ये राहतो, मला माहिती आहे तुमच्यावर किती लोक बाहेर गेलेले, कितीने या गोष्टीचं नॉलेज घेतलेलं आहे. पण झोमॅटो ऐकलंय, स्विगी, ओला, ओयो, गोवा, लेक मॅट्री, यांचे कुठे काय आहेत मला सांगा, कुठे इंडस्ट्री आहे, काय करतात ते लोक. झोमॅटो वाला काय करतो की ह्याच्या वाटेपर्यंत माल नेऊन या गिराईकाला देतो. स्विगी वाला काय करतो, ह्याच्या दुकानातून ह्याच्या दुकानातला हॉटेलचा माल देतो, ह्याच्याकडे नेऊन देतो. एक डोनझो आहे, डोनझो, डोनझो काय करतो की मला पाहिजे वही, वही खरेदी करायची आहे, मी त्याला ऑर्डर करायची ऍप वरून वही पाहिजे. कुठल्या दुकानातून पाहिजे, तुमच्याकडे कुठलं दुकान फेमस आहे तिथली वही पाहिजे, तुम्ही टॅग करायचं, तो त्या दुकानात जातो, त्याचा माणूस ती वही खरेदी करतो, मला घरी आणून देईल सर्विस चार्जेस. हे डोनझो आहे. गमत आहे का नाही, यांचं कुठेही काही नाही. आणि याच्यात फेमस आहे दोघ, एक फ्लिपकार्ट आणि दुसरं अमेझॉन. आता तुम्ही राईट ट्रॅकवर यायला लागला. अमेझॉन आणि फ्लिपकार्टची एवढी कॅपॅसिटी नाही आहे की जे पूर्ण ग्रामीण भागात पोहोचू शकतील. म्हणून कारण मी उदाहरण सांगतो की 15 दिवसापूर्वी माझ्याकडे पुण्यामध्ये पालक आले होते. पालकात सुद्धा बदल झाला असेल, त्यांची मुलगी 12वी झालेली एका कंपनीत काम करते फ्लिपकार्टच्या, तिला स्वतःचा ऍप डेव्हलप करायचा आहे आणि अशाच प्रकारची सर्व्हिस द्यायची आहे प्रोविजनल स्टोर्स. तिचं टोटल बजेट कॅल्क्युलेट केलं 50 लाख रुपये. कशासाठी, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्यामध्ये कामगार काम करण्यासाठी 50 लाखाचं बजेट. ते बऱ्याच बँकात फिरले. बँकवाले काय म्हणतात, पहिला प्रश्न विचारतात की शिक्षण किती राहील. उभे होते ऐकलं असेल, इन्फॉर्मेशन.